बोला तुम्ही काय बोला जगात तुम्ही सोडून दुसरं कोणीच मिळालं नाही माझ्या पोरीला हो ना मी पण ज्या मुलीवर एवढा जीव लावला तिचा पप्पा तुम्ही निघायला हवं होतात नशीबच खराब आहे तुमची मुलगी तुमच्या पोटी जन्म घेतलाय म्हणल्यावर काय होणार तिचं ती माझी मुलगी आहे आणि तिच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो ऑन द कॉन्ट्ररी ती माझी मुलगी नाहीये पण तरीही तिच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते सो प्लीज हे लक्षात असू द्या मी हे लग्न फक्त सईसाठी करते आणि तिच्या ब्राईट फ्युचर साठी करते तुम्ही सुद्धा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका मी पण हे लग्न फक्त सईसाठी करतोय हे तर मी आधीच बोलले ना मग शाळेची पिकनिक आहे मी आधी आली आहे मी आधी बोलले नाही मी फक्त असं क्लिअर करत होते हे नातं सईची आई असण्यापुरतच मर्यादित असेल अर्थात मला पण तुमच्याशी नातं जोडण्याची काही हौस नाहीये मी हे फक्त सईसाठी करते या फक्त सईसाठी हो हो फक्त सईसाठी लक्षात ठेवा फक्त सईसाठी हो म्हणते हो मी पण फक्त सईसाठीच हो म्हणते फक्त फक्त आणि फक्त सईसाठी आता कोण शाळेतल्या बाकार जाऊन बसलाय 10 वेळा फक्त 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 सईसाठी असं म्हटलं ना तर ते मीही करू शकते आणि प्या टसका लागेल घ्या तुम्ही पाणी प्या तुम्हाला जास्त गरज आहे घ्या फक्त सईसाठी हाय रोहित हाय सागर कसा आहेस मित्रा काय चाललंय मस्त चाललंय काय झालं डीलच्या पेपर्स मध्ये काय इश्यू अरे काय यार तू सतत कामाबद्दलच बोलत असतोस का तुझी बायको कशी संसार करते तुझ्या बरोबर काय माहित एनिवे मी तुला फोन यासाठी केलाय की माझ्या बायकोच्या स्वप्नात तुम्ही दोघे आला होतात दोघ कोण दोघ अरे असं काय करतोय तू आणि तुझी डार्लिंग वाईफ मुक्ता माझी डार्लिंग बायको मुक्ता हो हो आहेच माझी डार्लिंग ते सोड स्वप्न काय पडलं होतं अरे काय नाही रे फार क्युट स्वप्न होतं तिच्या स्वप्नात तुम्ही दोघे म्हणजे तू आणि मुक्ता परत लग्न करत होतात बघ ना म्हणजे या बायकांना स्वप्न सुद्धा खर्चिक गोष्टींचीच पडतात आता माझी बायको मला म्हणतीये आपण सुद्धा परत लग्न करूया एकदा लग्न करून पुन्हा तीच चूक करणं म्हणजे या ऑब्व्हियसली यार